नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये आज आपण पाहणार आहे घरगुती शेंगदाणा चिक्की ही चिक्की एक खास इन्ग्रिडियंट किंवा सिक्रेट पदार्थ आहे जेणेकरून तुमची चिक्की अतिशय खुसखुशीत होईल आणि चिक्की अगदी परफेक्ट व्हावी याकरता मी काही खास टिप्स तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्णपणे पहा जेणेकरून तुमचीसुद्धा चिक्की अतिशय चविष्ट आणि व्यवस्थित खुसखुशीत होईल सगळ्यात अगोदर शेंगदाणा चिक्की बनवण्याच्या अगोदर आपल्याला एका ताटेला साजूक तूप अशा प्रकारे ग्रीस करून किंवा हातानेच लावून घ्यायचं आहे आता हे ताट आपण बाजूला ठेवून देऊया आणि ते साधारणतः एका बाऊलमध्ये आपण शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे स्वच्छ साफ करून घेतलेत आणि साधारणतः पाव किलो हे शेंगदाणे आहेत अर्थातच दोनशे पन्नास ग्राम आपण इकडे शेंगदाणे वापरलेले आहेत आता हे शेंगदाणे आपल्याला लहान गॅसवर डाक पडेपर्यंत या पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत ज्यावेळेस तुम्ही शेंगदाण्या चिक्की बनवता त्यावेळेस कधीही मोठ्या गॅसवर शेंगदाणे भाजू नका तर ते खूप जास्त डार्क होतील आणि करपवू शकतात त्यासाठी लहान गॅसवरच भाजून घ्या आणि ताटामध्ये हे शेंगदाणे काढून पूर्णपणे थंड करून घ्या साधारणतः अर्धा ते पाऊन तास झालेलं आहे आणि शेंगदाणे व्यवस्थित थंड झालेत आता इथे आपण एक कॉटनचा रुमाल घेतलाय आणि त्या रुमालमध्ये हे शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे रुमालाची एक पोटली किंवा गाठ बांधून घ्या जेणेकरून शेंगदाणे हे बाहेर येणार नाहीत तुम्हाला एक मी खास टिप्स सांगितलेली आहे जेणेकरून शेंगदाण्याच्या वरची सालं तुम्ही खूप सोप्या पद्धतीने अगदी हार्डली दीड ते दोन मिनटामध्ये काढू शकता अशा प्रकारे फक्त आपल्याला ही पोटली आपटून घ्यायची आहे जेणेकरून यावरची शेंगदाण्याची सालं एकदम इझिली निघतील हाताने चोळत बसायची गरज नाही आहे त्याला खूप जास्त टाईम लागतो बघा अशा प्रकारे वरची सालं खूप इझिली निघतात आता ताटामध्ये काढून घेऊया आणि ताटामध्ये हे पाकडून घेऊया किंवा तुमच्याकडे जा जर सूप असेल तर सूपाचा वापर करून याच्यावरचा जी साल आहे ती सगळी पाकडून घेतली आहे आणि एका चाळणीमध्ये टाकून हे शेंगदाणे सुद्धा चाळून घ्या जेणेकरून जी तुम्हाला बारीक पिठी दिसते ती सुद्धा राहणार नाही बघा मी सेपरेट काढलेलं आहे आणि आता अख्खे शेंगदाणे आपण त्यापासून चिक्की बनवतो आहे इथे आपण दोनशे पन्नास ग्राम गुळ घेतला आहे गुळ हा मी चिरून वापरलेला आहे आता गुळामध्ये थोडंसं आपल्याला पाव वाटी पाणी टाकायचं आहे साधारणतः वन फोर्थ कप पाणी असेल आणि व्यवस्थित पाणी टाकून हा गुळ वितळून घ्यायचा आहे तुम्ही डायरेक्टली जर गुळ वितळवायला घेतलात तर तो गूळ खूप लवकर करपतो आणि गुळ जी चिक्की होते ती खूप जास्त गोडसर होते यासाठी थोडंसं पाणी टाकून अशा प्रकारे गुळाचा पाक तयार करून घ्यायचा आणि त्यानंतर पाकाला शिजवून घ्यायचं इथे एक चमचा आपण साजूक तूप टाकलेले जेणेकरून गुळाच्या चिक्कीला छान असा एक शाईन येतं आणि यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा जो की मी तुम्हाला एक सिक्रेट पदार्थ सांगितला होता यामुळं जो गुळ आहे तो खूप छान हलका फुलका होतो आणि चिक्की खूप खुसखुशीत होते आता अशा प्रकारे जो गुळाचा पाक आहे तो मध्ये मध्ये चेक करायचा पाण्यात टाकून बघायचा आणि सतत हलवत राहा जर ज्यावेळेस तुम्ही गुळाचा पाक बनवता तर तो, तो नेहमी आपल्याला लहान गॅसवरच करून घ्यायचा आहे बघा इथे अजूनही गूळ थोडासा मऊ दिसतोय यासाठी अजून परत आपण हा गुळ शिजवून घेणार आहे किंवा गुळाचा जो पाक आहे तो शिजवून घ्यायचा आहे या पाकाचा कलर पूर्णपणे चेंज होतो आणि ही जी प्रोसेस आहे ती मी लहान गॅसवरच करत आहे अन्यथा जर मोठा गॅस ठेवला तर काय होतं की गुळाचा जो कलर आहे तो खूप डार्किश होतो आणि इथे आपण साधा गुळ वापरतो आहे चिक्कीचा गूळ असेल तर त्याला खूप जास्त मेहनत लागत नाही अगदी सहजपणे तुम्ही चिक्की बनवू शकता मध्ये मध्ये चेक करून अशी गोळी बनते का बघा आणि जर तुमचा पाक परफेक्ट असेल तर तो पाक आपल्या वाटीमध्ये पाण्यामध्ये खाली बुडाला जातो याचा अर्थ अगदी पाक परफेक्ट आहे आता यामध्ये आपण शेंगदाणे मिक्स करून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे ताटमध्ये काढून घेऊया क्वांटिटी कमी असल्यामुळं मी अर्धीच अशी प्लेट यावर पसरून घेणार आहे किंवा अर्ध्या प्लेटमध्येच ही शेंगदाण्याची चक्की पसरून घेते आहे जर क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही पूर्णपणे पसरून घेऊ शकता आणि गरम असतानाच आपल्याला एखाद्या वाटीला साजूक तूप लावून अशा प्रकारे चिक्की दाबून प्रेस करून घ्यायची आहे जेणेकरून ती व्यवस्थित सेट होईल आता ही चक्की गरम असतानाच थोडंसं मिडियम असतानाच आपल्याला याला कट्स किंवा असे छोटे छोटे तुकडे होण्यासाठी आपण चाकूच्या सहायताने कट्स लावून घेऊया तर खूप सोपी रेसिपी आहे अगदी परफेक्ट होते साधा गुळू सुद्धा एक खास पदार्थ जो खाण्याचा सोडा आपण वापरला तर अगदी आपण बाजारात जशी चिक्की आणतो त्याच पद्धतीची ही चिक्की तयार होते कुठलाही मी चिक्कीचा गुळ वगैरे वापरलेला नाही आहे बघा अशा प्रकारे कट्स लावून घ्या आणि रूम टेम्परेचरवर एक ते दीड तास थंड करून घ्या थंड झाल्यानंतर चिक्की आपोआप ती निघायला सुरुवात होते खूप खुसखुशीत चिक्की झालेली आहे अगदी हाताने सहजपणे ब्रेक होते जर तुम्ही या सगळ्या टिप्स फॉलो केल्या तर तुमची चिक्की खूप खुसखुशीत होईल बघा हाताने किती इझिली ब्रेक होती आहे जर अशी चिक्की झाली तर ती अगदी परफेक्ट होते नक्की ट्राय करून बघा बघा आता मी बाकीची सुद्धा चिक्की याच पद्धतीने एखाद्या कलत्याचा वापर करून किंवा उलताण्याचा वापर करून चिक्की मी अशी काढून घेणार आहे तर बघा खूप सोपी प्रोसेस आहे जर तुम्हाला अजूनही कुठले डाऊट असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कळवा होता होईल तेवढं मी कमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन अशा प्रकारे आवडीनुसार चिक्कीचे तुम्ही छोटे छोटे तुकडे करून घेऊ शकता ही चिक्की साधारणत दीड ते दोन महिना रूम टेम्परेचरवर एखाद्या काचेच्या बर्नीमध्ये किंवा प्लास्टिकच्या बर्नीमध्ये भरून ठेवा काहीही होत नाही लहान मुलांनासुद्धा गोड आणि अतिशय चविष्ट पौष्टिक हा पदार्थ आहे कधीही गोड खायची इच्छा झाली तर अशा प्रकारे गूळ आणि शेंगदाणे घरात अवेलेबल असतात नक्की बनवून पहा आणि रेसिपी कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी जर आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका